नमस्कार. महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून विविध ठिकाणी ज्या परीक्षा चालू आहेत, विविध पदासाठी ज्या परीक्षा घेतल्या, त्याच्यामध्ये मोबाईल जवळ ठेवून कॉपी करण्याचा प्रयत्न बऱ्याच ठिकाणी घडत आहे. पण सावधान, इथून पुढे जर तुम्ही तसा प्रकार करताना पकडला तर तुम्हाला जेलची हवा मिळू शकतो. सहाय्यक गुप्तचर परीक्षेत कॉपी प्रकरणी 3 परीक्षार्थ्यांना पोलीस कोठडी मिळाली आहे. हा प्रकार शेगाव इथं घडला. संगणकावरील प्रश्नपत्रिकेचे काढलेले फोटो त्यांनी व्हॉट्सअपवर पाठवून कॉपी करण्याचा प्रयत्न केला. राज्य गुप्तवार्ता विभागासाठी सहाय्यक गुप्तचर अधिकारी या पदासाठी 13 जुलै रोजी राज्यात घेण्यात आलेल्या परीक्षेदरम्यान शेगाव येथील श्री सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पसच्या केंद्रावर मोबाईल फोनद्वारे कॉपी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जालना जिल्ह्यातील 2 आणि औरंगाबाद जिल्ह्यातील 1 अशा 3 शेगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सूरजसिंग सुपडसिंग हुसिंगे वय 23 राहणार डावरगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना. गोपाळ कृष्णा जंजाळ 27 राहणार चिंचपूर तालुका सिल्लोड जिल्हा औरंगाबाद आणि विलास लक्ष्मण जारवाल 21 वय 21 राहणार सागरवाडी तालुका बदनापूर जिल्हा जालना अशी त्यांची नावं आहेत. बुलढाणा येथील शाहू कॉलेज आणि शेगाव येथील उपरोक्त कॉलेजला परीक्षा केंद्र देण्यात आले होते. शेगाव येथील केंद्रावर 97 पैकी 72 उमेदवार परीक्षा देण्यासाठी आले होते. परीक्षेच्या 3र्या सत्रात तिघांनी मोबाईलद्वारे संगणकाच्या स्क्रीनवरील फोटो काढून ते व्हॉट्सअपद्वारे अन्यत्र पाठवून कॉपी करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रकार केंद्र चालकाच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित तिघांचेही मोबाईल जप्त करून त्यांचे संगणक बंद करून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्या 3 आरोपींनी आपले मोबाईल अंतर्वस्त्रामध्ये लपवले होते अशी माहिती तपासातून पुढे आल्याचे शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील हुड यांनी सांगितले. तर मित्रहो, लक्षात ठेवा, तुम्ही जर कॉपी करताना पकडला तर तुम्हाला जेलची हवा खायला मिळू शकते.